आयुष्यात एक पण गोष्ट चांगली नाही, कुटुंब समाज जॉब कुठंच किंमत नाही मला, असल्या जगण्याचा काय फायदा। पास झाले मला आता काहीच नको, अशी मुक्ती पाहिजे फक्त, पण माझ्या माघारी माझ्या कुटुंबाचं काय होणार, त्यांचा विचार मी का करू, त्यांना माझी किती काळजी आहे ते बघितलं की काय करू काय समजत नाही। काय रे काय झालं? बरंच काय झालंय, तुम्हाला काय सांगू? बोल रे, मन हलकं होईल। जॉब गेलाय माझा, इतकी वर्ष प्रामाणिक काम करून सुद्धा या परिस्थितीमुळं घरी आर्थिक चणचण, रोज वाद, हे कौटुंबिक कलह इतके विकोपाला गेलेत ना, हा तणाव सहन होत नाही मला, म्हणून आलो इथं विसावा शोधायला। तू जर असा विचार करत असशील, असे थोडं निश्चित पडल्यानंतर तुला मुक्ती मिळेल, शांती भेटेल, किंवा तुला जो अपेक्षित आहे तो विसावा भेटेल, तर तू महामूर्ख आहेस का? अरे काही तासापूर्वी मी तुझ्यासारखाच माणूस होतो, घाबरू नकोस, माणूस होतो आता नाहीये, मीही तुझ्यासारखा विचार केला की इकडे निश्चित पडल्यावरती मला मुक्ती मिळेल, शांती मिळेल, तू म्हणतोयस तसाच मलाही विसावा मिळेल, पण त्या तडपडणाऱ्या आत्म्याचं काय? अरे फक्त माझं शरीर जळतंय रे, म्हणून सांगतो, असा नकारार्थी विचार करून निश्चित पडू नकोस, अपयशाने खचू नकोस, नात्यात अडचणी येत जातात, कौटुंबिक कलह होत राहतात, आणि तसंही आपली माणसं बोलल्यावर कुठं अंगाला भोकं पडतात, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, म्हणजेच थोडंसं दुर्लक्ष कर, मन मोठं कर आणि भरपूर जग। अरे माझ्या मित्रा, माणूस आजाराने नाही तर विचाराने थकतो, जसा मी थकलो आणि एकदम टोकाचा निर्णय घेतला, म्हणून असा थकू नकोस, खचू तर बिलकुल नकोस, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, भरपूर जग। हा चला, माझं बोलावणं आलं, माझी जायची वेळ झाली, येतो मी। धन्यवाद दादा, तुम्ही माझं आयुष्यभराचं अज्ञानच दूर करून टाकलं। का काय झालं हसायला? अरे मेल्यानंतर तरी कुणाच्या कामी आलो याचा आनंद आहे। येतो मी, चल काळजी घे। मन मोठं कर, काही गोष्टींकडे दुर्लक्ष कर, संयम ठेवून सकारात्मक राहा, वेळ ही नक्की बदलते,
म्हणून भरपूर जग, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. जीवा कर्म योगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंतेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले.